कार्यकारी सोसायटीवर काँग्रेस राष्ट्रवादीचं वर्चस्व। संपूर्ण धुळे जिल्ह्यात सध्या विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुका पार पडत आहे। आज मुक्ती गावातील विविध कार्यकारी सोसायटीच्या 17 च्या 17 जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीचं वर्चस्व बघायला मिळालं। यावेळी भाजपचा एकही उमेदवार या निवडणुकीत विजयी झाला नाही। या विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाल्याचं चित्र बघायला मिळालं। मुक्ती ग्रामस्थांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांवर विश्वास ठेवून भरघोस मतांनी या उमेदवारांना विजयी केलं। यावेळी पंढरीनाथ पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं की गावकऱ्यांनी आमच्यावर जो काही विश्वास टाकून आम्हाला भरघोस मतांनी निवडून दिलं, त्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही, असा शब्द त्यांनी संपूर्ण गावासमोर दिला व गावकऱ्यांचा आभार मानत संपूर्ण गावात गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। आपल्या गावात हे इलेक्शन जे होतं याच्या विरोधात जे सर्व उमेदवार बनले त्यांचा आमचा कोणाशी विरोध नाही। फक्त एकच माणूस वैदास पालवांनी इलेक्शन लावलं। फक्त वैदास पालवांचा आणमुट्टीपणाचा इथं पराभव झालेला आहे। आम्ही सर्व लोक इथं जे निवडलो आहोत तुमच्या सर्व गावकऱ्यांचा आमच्यावर आशीर्वाद आणि आपलं गाव या तालुक्यामध्ये अशाच पद्धतीने एकपणे राहिलं पाहिजे। आज जनतेचं कौल आहे, जनतेचं एकच म्हणणं आहे, आम्हाला काय देऊ नका पण तुम्ही व्यवस्थित राहा आणि गावाला व्यवस्थित राहू द्या। एबीटीव्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके।